नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रो, आता शिक्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांसाठी मित्र हो अत्यंत धक्कादायक बातमी आहे. संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे, कारण मित्र हो डेल्टा प्लस व्हेरियंट आता खूप घातक बनला आहे. 28 जूनची मित्र हो काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे, ज्या बातमीमुळे मित्र हो महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. काय आहे बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला मग सुरू करूयात. पहा, डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक घातक, महाराष्ट्राची चिंता वाढली. मित्र हो बातमी पाहायला सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेन की व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्की लाईक करा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात येत आहे. आगामी तिसऱ्या लाटेमागील भीतीचं खरं कारण आहे कोरोनाचा नवा व्हेरियंट. डेल्टा प्लस व्हायरस जगभरातील अनेक देशांमधील शास्त्रज्ञ या व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त करत आहेत. तिसरी लाट येण्याचं मुख्य कारण कोरोना व्हायरसचा बदललेला अवतारच असू शकतो असं बहुतांश शास्त्रज्ञांचं मत आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतो की नाही याबाबत अद्याप कुठलंच ठोस संशोधन पुढे आलं नाही. मात्र हा व्हेरियंट फुफ्फुसांना लवकर चिकटतो आणि त्यावर परिणाम करायला सुरुवात करतो असं सांगितलं जात आहे. फुफ्फुसांवर परिणाम करण्याचा त्याचा वेग अधिक असेल एवढंच आतापर्यंत सिद्ध होत असून याचा अर्थ तो जास्त नुकसान करणारा असेल किंवा अधिक वेगाने एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारा असेल की नाही याबाबत मात्र संशोधन सुरू आहे. 11 जून या दिवशी डेल्टा प्लस व्हेरियंटची पहिल्यांदा अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जगातील अनेक देशात हा व्हेरियंट पोहोचला असून भारतातील 12 राज्यांमध्ये आतापर्यंत 51 रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. धन्यवाद.